अनिकेत बाळा काय गाईन ए काय ग तुला ते आलेत कुठून? हा प्रश्न महत्वाचा नाही वाटत आहे. ऑफकोर्स माझी बायको घरात एकटी असताना तिकडे आत आमच्या बेडरूम मध्ये होतात. आता माझ्या बेडरूम मधून रेल्वे प्लॅटफॉर्म वरती चालावं तेवढ्या सहजपणे चालत बाहेर आलात. माझ्या समोर इथे बसताय आणि मला विचारताय काय चाललंय हे, काय फालतूगिरी आहे ही. उद्या हिची आई गच्चीवरून पडली, तिच्या वडिलांनी फोन कुठे करायचा काय? अरे एक उदाहरण देतो यार. तुझ्या आईचं दे ना उदाहरण. अरे समजा उद्या माझी आई अशी घरातल्या घरात हळूवार पडली तर माझ्या वडिलांनी फोन कुठे करायचा? अरे वा, माझी आई गच्चीत ना पडणार आणि तुझी आई अगदी हळूवार पडणार. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लत्स मराठी. नियम व अटी लागू या नाटकाच्या निमित्तानं हे दोन कलाकार आहे माझ्यासोबत, संकर्षण कराडे आणि अमृता देशमुख. कसे आहात तुम्ही आणि काळजी घेताय ना? येस, मस्त मस्त आहोत. अमृता, तुलाच पहिला प्रश्न की तू कशी जोडली गेलीस, काय काय सुरू होतं तुझं? कारण बिग बॉस मधून बाहेर आल्यानं सगळ्यांना उत्सुकता होती. तू कुठे मालिकेत दिसशील का, चित्रपटात दिसतेस का, कुठे नाटकात दिसतेस का? आणि छान नाटक तुझ्या भेटी लागेल काय? तर बिग बॉसमधनं बाहेर आल्यानंतर मी एका चांगल्या प्रोजेक्टच्या प्रतीक्षेत होते. मग ते कुठल्याही मीडियमवर असो, वेब सिरीज असो, टी व्ही सिरीज असो, काही कुठल्याही याच्यावर असो, पण मला एक चांगलं कॅरेक्टर करायचं होतं, चांगला प्रोजेक्ट हवा होता. आणि अर्थातच टीम उत्तम असेल तर म्हणजे काय, अजून काय वेगळं हवं असं होतं. आणि ह्याच सगळ्या गोष्टी कुठेतरी जुळून आल्या, कारण कविताताई म्हणजे कविता लाड यांच्याबरोबर मी एक माझी पहिलीच सिरियल जी होती त्याच्यामध्ये त्यांनी माझ्या आईची भूमिका केली होती, तर त्यांनी संकर्षणला माझं नाव सुचवलं होतं. आणि त्यांचा फोन आला, त्यांनी सांगितलं असं असं नवीन नाटक आहे. मग संकर्षणला मी लगेच भेटले, आम्ही आमचं रीडिंग झालं. आणि खरं तर खूपच म्हणजे मला एक क्षणसुद्धा विचार करावा नसेल लागला की या प्रोजेक्टला हो म्हणावं का काय करावं, माझ्या डेट्स आणि मग मी आता मग सिरियल आली तर काय करू. नाही, मला माहिती होतं की जर का मी हे प्रोजेक्ट घेतलं तर मी पूर्णपणे वेळ देऊन आणि व्यवस्थित मला याच्यामध्ये सामील व्हायचं आहे. कारण टीमच अशी आहे की प्रशांत नमले यांचं प्रोडक्शन आहे आणि चंद्रकांत कुलकर्णी डिरेक्ट करणार होते, त्यामुळे मी खरंच नशीबवान समजते मी स्वतःला की मला एका अशा छान नाटकाची संधी चालून आली. संकर्षण, अमृताला तू कसं इथे या नाटकाशी जोडण्यासाठी कन्व्हिन्स केलंयस त्याबद्दल सांगतो. नाही, कन्व्हिन्स नाही करायला लागलं. आम्ही पुण्यामध्ये वाचन केलं, जेव्हा आमचं फोनवरती ठरलं की आज आपण वाचनाला भेटूया, तेव्हा आम्ही भेटलो. 1.5 तास वाचन झालं. वाचनाच्या प्रत्येक पहिल्या म्हणजे प्रत्येक सीन नंतर मी तिला विचारायचो, तू बोर झालीस की सांगा, मग मी लगेच थांबीन. पहिला अंक झाल्यावर विचारलं, ती म्हणाली नाही नाही बोर नाही झाली आहे. दुसरा अंक झाल्यावर ती म्हणाली नाही नाही बोर नाही झाली आहे. मग असं झालं आणि कन्व्हिन्स करायची गरज नाही पडली. कदाचित तिला ते नाटक लिखाणात आवडलं होतं, नाटकाच्या भोवताली जी माणसं आहेत ती आवडली होती आणि त्याच्यामुळे अजिबात कन्व्हिन्स करायला शून्य एफर्ट्स घ्यावे लागले. तीच इंटरेस्टेड होती काम करायला आणि त्याच्यामुळे ती आली. पण ही केमिस्ट्री खूप इंटरेस्टिंग वाटते, विषय इंटरेस्टिंग आहे, पण ती जुळवण्यात कसा तुम्ही प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल? प्रयत्न जुळवून आणण्यासाठी आणि हे सगळं करण्यासाठी मला असं वाटतं खूप गोष्टी याच्यामध्ये सामील आहेत. म्हणजे जसं की मेन तर मला असं वाटतं की डिरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी सर, त्यांनी म्हणजे शब्द जोडीला आहेतच, आमच्या स्क्रिप्ट आहे, पण त्याचं योग्य प्रकारे लोकांसमोर ते मांडणं, ते येणं, याच्यासाठीचा जो एक महत्त्वाचा काम महत्त्वाची एक ती प्रोसेस जी असते, तर ती ते खूपच छान करून घेत आहेत आणि सिन्सिअरली ते आमच्याकडनं प्रत्येक बारीक सारीक गोष्ट कव्हर करत आहेत. त्यामुळे ज्या काही गोष्टी असतील की आमच्यातली केमिस्ट्री किंवा या सगळ्या असतील, तर मी तरी मॅक्सिमम क्रेडिट हे त्यांना देईन की एरवी ठीक आहे, किती चांगले मित्र असलो किंवा काही असलं तरी सुद्धा, ते जेव्हा स्क्रिप्ट आपल्या जोडीला असते तेव्हा ती नकळतपणे बेमालूमपणे लोकांपर्यंत ती छानरित्या पोहोचवणं हे एक मोठं काम आहे, जे त्यांच्यामुळे आज जेवढं जेवढं शक्य असेल तेवढं मी करू शकते. पण ही नवरा बायकोची जोडी कशी आहे त्याबद्दल सांगा, एक छान धमाल पात्र आहे ती. तर आमचं हे नवरा बायको म्हणजे आता संकर्षण हा खूप त्या कॅरेक्टरच्या जरा जास्त जवळचा आहे, कारण की तुझं लग्न झालंय म्हणून हा, त्यामुळे त्यातले डायनॅमिक्स त्याला जरा जास्त माहिती आहेत. मी सुद्धा अर्थातच या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि जसं आपण म्हणतो असं की काय लग्नातच असायची, आता सध्या गरज नसते एखाद्या रिलेशनशिपमधले कमी जास्त गोष्टी करण्यासाठी. म्हणजे खऱ्या आयुष्यात सुद्धा कोणी तुमचा बॉयफ्रेंड असेल, पार्टनर असेल, मग ती सिच्युएशनशिप असो का तुमचं फ्लिंग असो का काहीही असो, त्याच्यामध्ये जे काय डायनॅमिक्स असतात ते हे साधारण असेच असतात. कारण की दोन प्रेमातल्या व्यक्ती ज्या असतात त्या समोर आल्यानंतर आणि त्यांच्यामध्ये एक काळ लोटल्यानंतर काय गोष्टी बदलतात हे प्रत्येकाला माहिती असतं, बऱ्याचदा ते फेस करायचं नसतं. आणि मग त्यामुळे मला असं वाटतं की आमचं नाटक बघताना असं होईल की बघ
ते बघ असं होणार आहे, कनेक्ट होईल ऑडियन्स मला वाटतं, आणि खास करून कपल्स येतील ते भेटतील तुम्हाला, ते रिलेट करतील. पण अमृता, तू तू कशा पद्धतीने या नाटकात स्वतःला एक्सप्लोअर करतेस? कारण एक तो एक वेगळा पॅच होता तुझा बिग बॉस, आणि त्याच्यानंतर ते नाटक करणं. बेसिकली असं होतं की नाटकाशी माझं असोसिएशन हे बरंच आधीपासून आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारे, की इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स असतील आणि असं सगळं. इवन लॉकडाऊनच्या आधीसुद्धा एका नाटकाचा मी भाग होते, पण 18 मार्चला लॉकडाऊन झालं आणि तेव्हाच साधारण ते नाटक ओपन होणार होतं. सो ते राहिलं तिथेच सगळं, त्यामुळे मला असं वाटतं की तेव्हासुद्धा ती प्रोसेस झाली होती. पण आत्ताची ही जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये गेला 1 महिना आम्ही, म्हणजे रीडिंग असेल किंवा असेल, तर माझ्याबरोबर ज्या जोडलेल्या आत्ता व्यक्ती आहेत त्यांना इतका अनुभव आहे की ते पदोपदी त्या सगळ्या गोष्टी दुरुस्त होणं, तुमच्या बॉडी लँग्वेजपासून, तुमच्या शब्दोच्चारांपासून, ते तुम्ही कशाप्रकारे विचार करताय. मी डोक्यात खूप विचार करत असले की मला जरी सिच्युएशन पटलेली असली, मला जरी खूप थॉट कळलेला असला, तरीसुद्धा ते समोरून बघताना जर समजा तेवढ्या प्रकर्षाने ते दिसत नसेल, तर हे सांगणं, या गोष्टी, बारीक सारीक गोष्टी या सिरियलमधनं वगैरे किंवा याच्यामध्ये एवढा वेळ नसतो, ते त्या त्या मिडियमचं ते लिमिटेशन्स असतात, त्यातला भाग आहे. सो त्या सगळ्या गोष्टी इथे त्या माझ्या दुरुस्त होत आहेत, ह्याहून वेगळा आनंद मला कुठलाच नसू शकतो. पण जर मी तुम्हाला विचारलं की तुमच्या करिअरमध्ये तुम्ही कोणत्या नियम व अटी स्वतःला लागू करून घेतल्या ज्यामुळे तुम्ही इथवर आलात? संकर्षण, खूप काम करायचं, आणि खूप काम करत असताना खूप प्रामाणिक राहायचं, हा माझा पहिला नियम आहे. आणि दुसरं, सातत्याने काम करायचं. मला कामात व्यस्त असायला खूप आवडतं, कारण आपण आपलं गाव, आपलं शहर, आपली माणसं सोडून येतोच मुंबईत त्याच्याकरता. मग मुंबईमध्ये कामाची स्वप्न घेऊन नाही आलो तर मग काय, मग काही अर्थ नाही ना. मग इथे येऊनही टाईमपासच केला तर मग काय त्याला अर्थ आहे? त्याच्यामुळे माझं खूप स्पष्ट आणि क्लिअर एम आहे की खूप काम करायचं, आणि सगळी कामं करत असताना गुणवत्ताही राखायची. जसं काल सहज सर बोलता म्हणत होते की बुंदी पाडल्यासारखं काम नको करायला, ती काय ठाक 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 बुंदी पडतच राहते, काहीतरी एकाच वेळेला छान अशी एक मिठाई केली की त्याची मजा येते. तर बुंदी पाडल्यासारखं काम नाही करायचं, चूजी करायचं आहे, पण आपली आवड जपत काम करायचं आहे. आता नाटक, मी इथे येऊन कधी व्यावसायिक नाटककार होईन याचं मला कधीच काही विचारच नव्हता, पण आता हे तिसरं नाटक आलं, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की सातत्याने काम करायचं हा माझा नियम आहे, आणि ते सातत्याने काम करत असताना सातत्याने दर्जा उंचावत राहायचं, हीच मी स्वतःला घातलेली अट आहे. अमृता, जसं हा म्हटला की मी पण जळगावहून आलेले, त्यामुळे माझ्या डोक्यात हे आधीपासून होतं की आपल्याला काम तर भरपूर करायचंच आहे, पण खूप काळासाठी सुद्धा करायचं आहे यार, म्हणजे मग वेगवेगळी कामं त्याच्यामध्ये येऊ देत. सो मी असा एक नियम घातलेला आहे स्वतःला की अरे बाकीच्या कोणाशी स्पर्धा नाही लावायची, की तिला ह्या पर्टिक्युलर वयामध्ये तिने आत्तापर्यंत 4 सिनेमे केलेत आणि मग हे केलं, मी काय करते. ह्याच्या प्रत्येकाची जर्नी वेगळी असते असं मला वाटतं, त्यामुळे मी स्वतःला नियम घातलेला की कदाचित मला माझ्या आयुष्यातलं सर्वोत्तम काम हे वयाच्या 40व्या वर्षी पण मिळू शकतं, कारण तुम्ही अभिनेते आहात तर तुम्हाला आयुष्यभर अभिनय करायचा आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी पॅनिक न होऊन जाणं आणि दुसऱ्याशी तुलना न करणं हा माझ्या करिअरमधला मी एक नियम फॉलो करते. पण आता जे प्रेक्षक असतील, स्पेशली कपल्स येतील तुम्हाला नाटक झाल्यानंतर येऊन भेटणार आहेत, ते त्यांच्या प्रतिक्रिया असणं महत्त्वाचं ठरेल तुमच्यासाठी. खूप खूप शुभेच्छा नाटकासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.